आता बघायचंय की तिसऱ्या क्रमांकावर कोण आलेला आहे. स्क्रोल प्लीज. उर्मिला धनगर. ये उर्मिला, तुला मागच्या आठवड्यात जे मार्क मिळाले होते त्यानुसार तू तिसऱ्या क्रमांकावर आहेस, पण तुला जी मतं मिळाली आहेत त्यात मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम असा आहे की मतं तुला सर्वात जास्ती मिळालेली आहेत, पण असं असलं तरी बेरीज करून तू मात्र तिसऱ्या क्रमांकावर आहेस, पण तरी टॉप 3 आहेस. तर विश यू ऑल द बेस्ट. आणि ही खूप चांगली गोष्ट झाली की लोकांना तेच नमूद करायचंय की इतकं प्रेम म्हणजे लोक करतायत, म्हणजे माझं गाणं इतकं आवडतंय सगळ्यांना की मी पहिल्या क्रमांकावर आहे मतांच्या बाबतीत. बस मला खूप चांगलं गायचं आणि असंच प्रेम हे शेवटपर्यंत टिकून ठेवते लोकांचं माझ्यावरचं. नक्की राहील, नक्की राहील. मला ऑल द बेस्ट. झाल्या तिन्ही साजा करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजण माझा. तू काय मस्त गायलीस ग, इतकं अप्रतिम गायलीस तू. आणि कधी आम्ही बोलू असं झालंय तुझ्या या गाण्यावर दोघांना, पण खूप छान झालं. मला वाटतं उर्मिलासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. चली मी परत हे सांगतो की एखाद्या आपल्या स्टुडंटला आपण 10 सांगितल्या आणि त्याच्यापैकी 8 जरी दिसल्या तरी 7 जरी दिसल्या तरी आपल्याला आनंद होतो, पण आज 10 मी सांगितलं आणि 11 दिसल्या असं झालं. इतकं चांगलं मला जाणवलं. अशी जी गाणी असतात की जी अनेक प्रकारच्या मंचावर अनेक गायिकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात, तर मला नेहमी वाटतं की शृंगार आणि आचरटपणा किंवा धमाल आणि आचरटपणा याच्यातली सीमारेषा फार पुसट असते आणि ती या गाण्यामध्ये फार सांभाळायला लागते. एक्सप्रेशन म्हणजे शेवटी असं असतं की दोन मित्र भेटल्यानंतर 10 भेटले तर त्यांनी कडकडून मिठी मारली म्हणजेच ते भेटले असं नाही, कदाचित ते नुसते हातात हात घेतात आणि एकमेकांकडे बघतात आणि ती त्यांची सगळ्यात घट्ट भेट असू शकते. तसं एक्सप्रेशन असतं की गाण्यात तुम्ही कसं द्यायचं, तर ते तू आता खूप चांगलं एक्झाम्पल दाखवलंस. मला असं वाटतं की अनेक जणांना लावणीचं एक्सप्रेशन कसं असावं याचा अर्थ आज या गाण्यामधनं समजला असेल. अभिनंदन उर्मिला, खूप छाबूक झालं गाणं, मस्त झालं. आणि म्हणजे लावणी असून सुद्धा किंवा अशा प्रकारचं गाणं असून देखील सगळ्यात मला फरक जाणवला तो म्हणजे तुझं व्हॉइस, तू कंट्रोल्ड व्हॉइस लावला होतास, फुल थ्रोटेड व्हॉइस नव्हता लावणार, कंट्रोल्ड व्हॉइस लावला होतास. आणि ह्याच्यातनं अजून एक उर्मिला कळली. आत्तापर्यंत अनेक संगीतकारांनी डोक्यात ठेवलं असेल की हां बाबा ही अशा प्रकारची गाणी आपण, हां उर्मिला धनगर आहे ना तिच्याकडनं गाऊन घेऊ. आज अजून काही प्रकारची गाणी अजून तुझ्या नावाने अजून 20-25 गाणी लोकांनी लिहून ठेवली असेल की ही गाणी पण उर्मिला गाऊ शकते, हां ऐसा भी गाणं करोगे तो वो गा सकती है लड़की, अशी एक अजून एक लिस्ट तयार झाली असेल. इतका वेगळ्या प्रकारची गायकी तू आज दाखवून दिलीस, मजा आली. व्हेरी गुड, थँक्यू.